आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. KB मराठी न्यूज. मतदार यादीत बोगस नावे लावणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. नागेश क्षीरसागर. मोहळे येथील शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये परगावातील नावे मतदान यादीमध्ये घालून पूर्ण यंत्रणेला काम लावणाऱ्या इसमाची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी सैनिक आघाडीचे तालुका अध्यक्ष नागनाथ क्षीरसागर यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की मोहोळ शहरातील 17 वार्डामध्ये प्रत्येक वार्डात 200 ते 250 नावे परगावच्या लोकांची नावे घालून मतदार यादीत घुसडून यादी तयार केली आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या प्रणालीच्या चुकीच्या पद्धतीचा वापर करून या नावांची नोंद करण्यात आली आहे असे चौकशीत आढळून आले. ही बाब गंभीर स्वरूपाची असून गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना आहे. बोगस मतदार नाव नोंदणी करण्यात आलेल्या या इसमाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यासाठी काही समाजघातक लोकांनी नावे घातली असून त्यामुळे ही सर्व नावे आम्ही पुराव्यानिशी कामाला लावणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिली. त्यांनी सर्व नावांची पडताळणी करून 496 नावे रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे ही बोगस नावे ज्यांनी घातली ते सिद्ध झाले. त्यामुळे अशी नावे घालणाऱ्या आणि सर्व यंत्रणेला इसमाला शोधून त्याच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सैनिक आघाडीचे तालुका अध्यक्ष देवीदास क्षीरसागर यांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे केली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागेश क्षीरसागर यांनी निवेदनात दिला. जाहिरातीसाठी संपर्क करा विश्वजीत खांडेकर 87 66 89 40 34 KB मराठी न्यूज.